विरार येथील खाणीओळे व खाडी येथील तानसा या वैतरणा नदीच्या पात्रातून दररोज हजारो ब्रास अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर पालघर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून करोडो रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केला आहे। शनिवारी मध्यरात्री पालघर पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे व महसूल विभागाच्या संयुक्त वतीने सदर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे रेती माफियांचे धावे चांगलेच दणाणले आहे। दोन दिवसापासून सुरू असलेल्या या कारवाईत एकूण 152 सक्शन पंप, 1650 ब्रास रेती, 230 बोटी व 1 JCB असा एकूण 7,90,00,000 मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे। शिवाय पालघर अधीक्षक दत्ता शिंदे यांनी स्वतः नुकसान केलेल्या भागाची स्पीड बोटच्या मदतीने पाहणी केली। यावेळी करण्यात आलेल्या कारवाईपैकी इतिहासातील ही इतकी मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे। सदर कारवाईमुळे चोरीची रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे। विरारून क्राइम रिपोर्टर्स टीव्ही न्यूजची एक रिपोर्ट। की खर्डी आणि खांडवडे भागामध्ये अवैध रेती उत्खनन होते, त्या अनुषंगाने मी SDPO पालघर, SDPO नालासोपारा आणि माझ्या अधीनस्थ असलेले सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी शोध आणि तपास केलेला आहे। त्या शोध मोहिमेमध्ये आतापर्यंत या भागामध्ये 230 बोटी ज्या या वैतरणा आणि तानसा नदीच्या पात्रामधून या खाडीमधून रेती काढण्यासाठी वापरण्यात येत आहेत, अशा प्रकारच्या बोटी इथं तुम्हाला आजूबाजूला दिसतील, त्या बोटी जप्त केलेल्या आहेत, ताब्यात घेतलेल्या आहेत पोलिसांनी। आणि त्यानंतर त्या बोटीमधून खाडीपात्रामधून जे रेती मिश्रित पाण्यासहित पंपिंग करण्यासाठी जे सक्शन पंप वापरत आहेत, अशा प्रकारचे 152 सक्शन पंप ताब्यात घेतलेले आहेत। यामध्ये आतापर्यंत 1 JCB, 2 ट्रक आणि 1650 ब्रास वाळू अंदाजे एवढी पोलीस विभागाने ती ताब्यात घेतलेली आहे। इथं पोलीस विभागाने कारवाई केल्याबरोबर मी माननीय जिल्हाधिकारी आणि महसूल यंत्रणेलाही यामध्ये विनंती केली होती की त्यांनी सहकार्य करावं आणि त्याप्रमाणे इथले ॲडिशनल कलेक्टर, त्यानंतर प्रांताधिकारी हे सर्व आता आलेले आहेत आणि आम्हाला इथल्या पुढच्या कारवाईमध्ये त्यांचं सतत मदत होते। यामध्ये ही जी सामग्री आहे, ज्या साधन सामग्रीमधून काही लोक इथं अवैध वाळू उत्खनन करतायत अशी माहिती मिळते आणि तपासामध्ये तसं निष्पन्न होत आहे। ही सगळी सामग्री आम्ही महसूल विभागाच्या मदतीनं पुढं माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये पुढं त्याची विल्हेवाट लावण्यात येईल आणि या प्रकारच्या अवैध वाळू उत्खनन आणि वाळू चोरीसाठी सर्व ती उपाययोजना राबवली जाईल। पोलीस विभागाने इथं कालपासून जवळजवळ 50 अधिकारी आणि 150 जास्त कर्मचाऱ्यांनी कारवाई करतायत। काल दिवसभर चालू, काल संध्याकाळी सुरू झालेली कारवाई आता आज दिवसभर चालूच आहे। महसूल विभागाच्या मदतीने